गुड मॉर्निंग मुलांनो, आजचा सुविचार, तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थांबता. म्हणजेच मुलांनो, याचा अर्थ असा होतो, एखाद्या गोष्टीत आपल्याला अपयश मिळाले तर त्या अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने, उत्साहाने, नव्या प्रयत्नाने ती गोष्ट करणे आणि त्यात यश प्राप्त करणे. तर मुलांनो, आज आपण या चांगल्या विचाराने आजच्या दिवसाची सुरुवात करू आणि एक नवीन आसन आज आपण शिकूया. आसनाचे नाव आहे वज्रासन. वज्रासन आसन करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना प्रार्थना स्थितीत बसायचं आहे. जॉईन युअर हँड्स, क्लोज युअर आईज, सीट स्ट्रेट. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. स्लोली रब योर पाम्स, कीप देम ऑन योर फेस एंड जेंटली ओपन योर आईज. वज्रासन. वज्रासन या आसनाला विद्युत मुद्रा असेही म्हणतात. पद्मासनासारखेच वज्रासन हे ध्यान लावणारे आसन आहे. चला तर मग दंडासनात बसा. सर्वप्रथम दोन्ही पाय सरळ आणि दोन्ही हात दोन्ही मांड्यांच्या बाजूला. अप्पर बॉडी स्ट्रेट, श्वास सामान्य. त्यानंतर उजवा पाय उजव्या मांडीखाली घ्यायचा आहे. त्यानंतर डावा पाय डाव्या मांडीच्या खाली घ्यायचा आहे. हिप्स खाली दोन्ही पाय येतील. पायांचे अंगठे एकमेकांना मिळालेले असतील. यानंतर दोन्ही हात मांडीवर आणि अप्पर बॉडी स्ट्रेट. श्वास नॉर्मली घ्यायचा आहे, सामान्यपणे घ्यायचा आहे. तुमच्या श्वासाकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. या आसनात तुम्ही 2 ते 3 मिनटं थांबायचं आहे. या आसनामुळे मन शांत होते. मुलांनो, हे आसन जेवल्यानंतरही तुम्ही करू शकता. आता याचा व्हिडिओ बघा. आसन करताना कुठलीही घाई करायची नाही आहे. या पद्धतीने वज्रासन हे आसन करायचे आहे. या आसनाचे फायदे असे आहेत मुलांनो, या आसनामुळे तुमच्या पोटरी मांडी यांच्या मांसपेशी मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते. वज्रासन आपल्या पायांच्या नसांना मजबूत बनवतात. या आसनामुळे पाठीच्या खाली काही दुखणे असेल किंवा सायटिकाचे काही दुखणे असेल तर ते दूर होते. पाठीचा कणा ताठ राहण्यास मदत होते. मुलांनो, वज्रासन हे असे एकमेव आसन आहे जे तुम्ही जेवण झाल्यानंतरही करू शकता. या आसनामुळे एकाग्रता वाढते आणि मनःशांती मिळते. तर मुलांनो, हे आसन तुम्ही करून बघा आणि जेवल्यानंतर तुम्ही 5 ते 6 मिनटं या आसनात बसा. यामुळे अन्नाचे पचन लवकर होते. चला तर मग मुलांनो, पुढल्या पिरियडला भेटू एक नवीन आसन घेऊन. तोपर्यंत मुलांनो, घरातच रहा, सुरक्षित रहा, स्वतःची काळजी घ्या. हॅव अ नाईस डे.